लोकनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन। महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कात्रज मंडळच्या वतीने दिनांक 22 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर माऊली गार्डन मंगल कार्यालय कोंडवा रोड कात्रज पुणे आयोजित करण्यात आले होते। हृदयरोग कान नाक तज्ज्ञ हाडांचे आजार रक्त तपासणी दंतरोग मोफत चष्मे वाटप तसेच विविध आजार व त्यावरील उपचार मोफत करण्यात आले। शिबिरास डॉक्टर कामठे पायल्स क्लिनिक शुभम नेत्रालय सह्याद्री हॉस्पिटल सुश्रुत क्लिनिक आनंद डेंटल क्लिनिक विमल नर्सिंग होम अँड मल्टी स्पेशलिस्ट वेदांत पॅथॉलॉजी लॅब यशराज हॉस्पिटल श्रीसाई हॉस्पिटल अनंतकृपा क्लिनिक इत्यादी हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रम प्रसंगी गरजू नागरिकांना मोफत चष्मा वाटप माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षम नगरसेविका मनीषाताई कदम सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम गुजर निंबाळकर वाडीचे माजी सरपंच माननीय व्यंकोजी खोपडे भाजपा युवा नेते माननीय तुषार कदम माननीय विनयभाऊ कदम प्रभाकर बाबा कदम महेश शेटधूत महेश जाधव पाटील गणेश काळे सागर गोळे गजानन खोपडे ऋषिकेश पोमन पप्पू शेठ घाडगे काळूराम जानकर आबासाहेब मांगडे दैनिक पुढारीचे पत्रकार रवी कोपणर आदी उपस्थित होते। आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री कणखर नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज यांच्या 52व्या वाढदिवसानिमित्त आज पुणे शहरात 522 आरोग्य शिबिरे भरवण्यात आलेली आहेत। त्यात आमच्या कात्रज परिसरात प्रभाग क्रमांक 57 प्रभाग क्रमांक 58 सर्व पदाधिकारी आज आम्ही संयुक्त विद्यमानाने हा आज आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याप्रमुखे आमचे व्यंकू राजाभाऊ कदम असतील सरपंच व्यंकूजी खोपडे असतील माननीय नगरसेविका मनीषाताई कदम असतील विनय कदम असतील आम्ही सर्वांनी हे आरोग्य शिबिर भरवलेले आहे आणि त्या शिबिरास आज खूप मोठा प्रतिसाद भेटत आहे। आज प्रतिसाद खूप मोठा भेटत आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 57 प्रभाग क्रमांक 58 च्या वतीने आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। निष्कलंक नेतृत्व आणि निर्विवाद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आज या ठिकाणी एकूण आम्ही 500 लोकांचं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। आत्ताच आमचा 11:15 झालेले आहेत 11:30 150 नागरिकांनी आत्तापर्यंत या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे। मी एवढंच सांगेल की भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहरामध्ये 522 ठिकाणी हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस असा साजरा करावा असं आमच्या शहराध्यक्षांच्या वतीने या भागाचे आमदार माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या वतीने आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो आहे की आज या ठिकाणी तुम्ही नागरिकांकडे कॅमेरा फिरवला तर दिसेल खूप नागरिकांनी याचा फायदा घेतला आहे। एवढंच बोलतो थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे कणखर लोकनेते लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पुणे शहरामध्ये पुणेचे शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण पुणे शहरामध्ये 520 ठिकाणी 52वा वाढदिवस असल्याकारणाने 520 ठिकाणी या ठिकाणी आरोग्य शिबिरे या ठिकाणी आयोजित केलेली आहेत। समाज उपयोगी उपक्रम म्हणून या उपक्रमाला आज पाहिलं जातं आहे। कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी किंवा कुठल्याही प्रकारचं सोशल मीडियाचं किंवा पुष्प हार गुच्छ याच्या व्यतिरिक्त समाजाला ज्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो प्रत्येक नागरिकाला ज्याचा फायदा होऊ शकतो असा उपक्रम घेण्याचे आदेश या ठिकाणी पक्षाकडून आले आणि त्यानंतर आज आमच्या कात्रज मंडळाच्या वतीने
या ठिकाणी आज हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम माऊली गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आला। याच्यामध्ये या भागातील आमच्या भगिनी कात्रजच्या कार्यक्षम नगरसेविका मनीषाताई राजाभाऊ कदम, राजाभाऊ कदम असतील, विनयभाऊ कदम असतील, आमचे तुषारजी कदम असतील, आमचा खोपडे परिवार असेल, असं सर्वांनी मिळून आज हा या ठिकाणी आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 11:30 वाजलेले आहेत, अवघ्या एक तासामध्ये जवळजवळ 150 ते 200 नागरिकांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे, ज्याच्यामुळे समाज चांगल्या गोष्टींकडे प्रेरित होतो, असं हे आरोग्य शिबिर आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या शिबिरासाठी लवकरच आपल्या भागातील कार्यक्षम माजी आमदार योगेशान्ना टिळेकर यांची उपस्थिती होणार आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये कात्रज असेल, कोंडवा असेल, या भागामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं काम यापुढेही करत राहू। आणि या ठिकाणी नेतृत्व कसं असावं याचा जर महाराष्ट्रामध्ये ठसा कोणी उमटवला असेल तर तो आदरणीय देवेंद्रजींनी, आणि त्यांच्यानंतर आमचे नेते योगेशान्ना टिळेकर। आज तुम्ही आम्ही परवाच पाहिलं की ओबीसीचा आज अनेक वर्षाचा प्रश्नही या ठिकाणी मार्गी लागला। अभ्यासक नेतृत्वाला जर कार्यकर्ते लढाऊ मिळाले, तसं लढाऊ नेतृत्व आमच्या भागातून ओबीसी समाजाचं असेल किंवा ओबीसी समाजासाठी जो लढा योगेशान्नांनी उभा केला, त्या लढ्याला खऱ्या अर्थाने परवा दिवशी यश आलं। आजही देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त या कात्रज भागामध्ये हा चांगला स्तुत्य उपक्रम तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने होतो आहे। इथून पुढेही आदरणीय आमचे राजाभाऊ असतील, विनयभाऊ असेल, तुषारदादा असेल, शेलारताई असेल, अनेक मंडळी या ठिकाणी आहेत, आमचे बरेच सहकारी या ठिकाणी आहेत, जोशीकाका आहेत, अनेक मंडळींच्या माध्यमातून या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने चांगल्या पद्धतीचे समाज उपयोगी उपक्रम असेल, शासकीय योजना असतील, ह्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोचल, या निमित्ताने मी आदरणीय देवेंद्रजींना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये तर आपण तुम्ही आम्ही पाहिलं आहे, पण या नेतृत्वाला केंद्र स्तरावरती या ठिकाणी संधी मिळावी एवढीच या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आणि जे आज आपण आरोग्य शिबिर घेतलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आणि त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। आमचे सर्व सदस्य जे आज आहे ह्यांच्यामार्फत मी शुभेच्छा देतो। तसेच आमचे आमदार योगेशान्नाजी टिळेकर यांनी जे आज ओबीसीसाठी जो लढा दिलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये यशच मिळवलं आहे, त्यासाठी त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। नमस्कार। प्रभाग क्रमांक 57 आणि 58 वतीने आपले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। आरोग्य शिबिरामध्ये माननीय सरपंच असतील, यंकोजी खोपडे असतील, विनयभाऊ कदम असतील, तुषारभाऊ कदम असतील, राजाभाऊ कदम असतील, यांच्या सगळ्यांच्या सहयोगाने हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। आणि हे शिबिर माननीय योगेशान्ना टिळेकर, जगदीशजी मुळीक यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही आमच्या पुणे शहरामध्ये 522 ठिकाणी हे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले आहेत। आणि खरंच म्हणजे वाढदिवस हा नुसता वाढदिवस न करता लोकांना काय उपयोगी आहे, आपल्या नागरिकांना काय आवश्यक आहे, आपल्या आरोग्याची कशी काळजी त्यांनी घ्यावी, त्याच्यासाठी खरंच नागरिकांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे या आरोग्य शिबिराला। आणि तसेच आमचे योगेशान्ना टिळेकर ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, त्यांनी खरंच म्हणजे ओबीसी समाजासाठी जे केलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने त्यांनी खूप छान लढा दिलेला आहे आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळून दिलेलं आहे, त्यामुळं मी त्यांचे खरंच मनपूर्वक असे त्यांना शुभेच्छा देते आणि आभारही मानते। खरंच खूप छान काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी आरक्षण आणि ओबीसी समाजाला खूप चांगला दिलासा भेटलेला आहे। आणि खरंच पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने, प्रभाग क्रमांक 57 58 वतीने मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा लाख शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। गुजरवाडी कात्रज, गुजरवाडी निंबाळकरवाडी इथून आलेलो आहे। आज इकडच्या नागरिकांची प्रभाग क्रमांक 57 58 आणि कात्रज परिसर या सगळ्या नागरिकांची एका ठिकाणी, या ठिकाणी माननीय मनीषाताई कदम
तुषार भाऊ कदम, विनय भाऊ कदम, गुजरात निंबाळकरवाडी इथले सरपंच माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांनी इथं खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. आज तुम्ही बघताल म्हणजे बहुतेक एक दीड तास झालेला असेल, एक 200 नागरिकांची इथे नोंद झालेली आहे. 200 नागरिकांची नोंद एका तासामध्ये इथे झालेली आहे आणि प्रत्येक वयाचा माणूस इथे दिसतोय. उत्तम वाटलं. हृदयविकार चेकअप आहे, कान नाक घसा चेकअप आहे, अस्थिरोग तज्ज्ञ चेकअप आहे, नेत्ररोग तज्ज्ञ, दंत आणि बीपी सगळं चेक आहे इथे. खूप दिवसापूर्वी अडलेल्या गोष्टी आज क्लिअर झाल्या, एकदम क्लिअर झाल्या. एकदम खूप दिवसापूर्वी करायचं होतं, आज झालं. आज झालं. अच्छा, आमच्यासारख्या वयस्कर लोकांना आता दिलासा मिळणारी गोष्ट आहे. आणि राजाभाऊ कदमाचे यांनी कोणत्या टीमने जे घेतलेला उपक्रम घेतला देवेंद्र फडणवीसच्या नावाखाली, तो उत्तम आहे. मग त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. मी डॉक्टर जाधव, सुखसागर नगरमध्ये माझी प्रॅक्टिस आहे. आज आपण फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण चष्मे, डोळ्यांची तपासणी, हृदयरोग तपासणी, मुळ्यात भगंदर तपासणी, डेंटल चेकअप, हाडांची तपासणी BMD, त्याच्यानंतर कान नाक घसाची तपासणी, रक्त तपासणी आपण फ्रीमध्ये ठेवलेली आहे. आणि याच्यातून ज्या पेशंटला पुढे वैद्यकीय गरज पडेल त्यांना आपण सह्याद्री हॉस्पिटलतर्फे फ्रीमध्ये चेकअप करणार आहोत. आणि पुढचा जे काही ऑपरेशनचा खर्च आहे तो आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. अजित जोशी, मी भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ 42 वर्षाचा कार्यकर्ता आहे. या शिबिरामध्ये मी पाहिलेलं आहे की पक्षाने आम्हाला असं काय सांगितलेलं आहे, तुम्ही नेत्यांचे वाढदिवस साजरे करा पण जनतेची पण तेवढी काळजी घ्या.